नमस्कार, द मराठी शिवण क्लासमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण 13 इंचाच्या बाईची पेपर कटिंग बघणार आहोत. खूप सोप्या पद्धतीनं आणि एकदम माहितीसह अशी बाई कट केल्यास एकदम परफेक्ट येते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडं लांबा याचा ब्लाऊज आहे, त्याची उंची बघूया. बाईची उंची आहे 13 इंच. आता जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1/2 इंच मिक्स करायचं, आणि साधा जर ब्लाऊज असेल तरी 1.5 इंच मिक्स करायचं. असं प्रत्येक ब्लाऊजमध्ये करायचं. हा आपला अस्तरचा आहे, त्यामुळं इथं आपण 13.5 इंचावरती एक मार्क करून घेऊया. ते बघा, ही 13.5 इंच. आणि आता बाही रुंदी कशी घ्यायची एकदम सोप्या पद्धतीनं व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये दे नक्की सांगा. हे बघा, इथून असं आपली छाती घ्यायची. छाती आहे याची 9.5 इंच. जितकी छाती असेल तितकंच आपण इथं माप टाकायचं बाही रुंदीसाठी. अशी बाही रुंदी घेतल्यास बाई एकदम परफेक्ट येते, कमी पडत नाही जोडताना. खुल्या भागाला 9.5 इंच घ्यायचं. इथं 9.5 इंच घेतल्यानंतर इकडच्या साईडला पण 9.5 इंच आहे का बघून घ्यायचं. आणि इकडं 9.5 इंच घेतल्यानंतर इकडच्या साईडला पण बरोबर 9.5 इंचावरती एक मार्क करायचा. कारण असं केल्यानंतर आपली बाई म्हणजे इकडं जास्त बरोबर आणि इकडं कमी, त्यामुळं बाई ओढली जाते, वरती जाते. त्यासाठी इकडं पण 9.5 इंच घेऊन घ्यायचं मापाने आपण ह्याला मार्क करूया. वाटल्यास आणखीन एक वेळेस बाई मोठी आहे ना, त्यामुळं मध्यभागी पण बरोबर 9.5 इंच घ्यायचं. आपलं म्हणजे माप चुकत नाही, आपली एक सरळ रेष येत नाही इकडं तिकडं जाते. त्यापेक्षा आपण दोन्ही कडेला आणि मध्यभागी असं 9.5 इंचावरती मार्क केल्यानंतर बाई कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर हे झालं. आता ह्याला कॅप हाईट किती घ्यायची म्हणजे खुल्या भागाकडून इकडं अंतर किती घ्यायचं ते पाहूया. जर आपला 13 इंचाची जर बाई असेल तर 3 इंचावरती मार्क करायचा. ही 13 इंचाची बाई आहे. आपण शिलाई मार्जिनसाठी किती जरी वाढवलं असेल, जरी साधा ब्लाऊज असला तरी आपण 1.5 इंच वाढवतो, तरी पण 3 इंच कॅप हाईट घ्यायची. आणि अस्तरचा ब्लाऊज असला आपण 1/2 इंच या साईडला वाढवलं तरी पण कॅप हाईट 3 घ्यायची, कारण 13 इंचाचा ब्लाऊज असणाऱ्या साईजसाठी 3 इंच कॅप हाईट घ्यायची असते. खुल्या भागाकडून समोर आपण 3 इंचावरती एक मार्क करायचा. त्यानंतर ज्या ठिकाणी आपण 3 इंचावरती एक मार्क केला आहे त्या ठिकाणी 1 इंचावरती एक मार्क करायचा. इकडं पण खालच्या साईडला 1 इंचावरती एक मार्क करायचा अशा पद्धतीनं. आता आपण इकडचा आकार कसा द्यायचा त्यासाठी हा जो आपला दंडगेरा आहे तो बघायचा. याचा दंडगेरा आहे 4.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं. 5 आणि 6 6 इंचावरती एक मार्क करायचा. आणि जो आपण 3 इंचाचा कॅप हाईट दिला आहे तिथून इथंपर्यंत क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं अशा पद्धतीने. एकदम क्रॉसमध्ये बरोबर ते जोडून घ्यायचं.
त्यानंतर आता इथून जो आपण 1 इंचावरती आता इथून आपण 1 इंचावरती मार्क केला आहे आणि इथं पण 1 इंचावरती मार्क केला आहे त्या ठिकाणी आपण आता गोलाकार देऊन घेतो कसा गोलाकार द्यायचा आता गोलाकार दे हलक्या हाताने बाहेरच्या बाजूने असं वरपर्यंत एकदम गोलाकार देत यायचा आपण असं पद्धतीने बघा असं त्यानंतर लगेच इथं बाहेर आपल्या बाजूने अर्धा इंचावरती गोलाकार द्यायचा अशा पद्धतीने अगोदर डॉट डॉटमध्ये घ्यायचं म्हणजे आकारा नाही आलं तर आपल्याला परत हे करता येतं आणि त्यानंतर मार्क करून घ्यायचं व्यवस्थित हे अंतर अर्धा किंवा पाऊण इंच आलं तरी चालतं ह्यापेक्षा जास्त किंवा कमी होऊ द्यायचं नाही अर्धा किंवा पाऊण अर्ध्यापेक्षा कमी नाही आणि पाऊणपेक्षा जास्त नाही अर्धा इंचाचं अंतर पाहिजे हे मधलं इथलं चला तर आपण हे कट करून घेऊया कट करताना अगोदर तो क्रॉसमध्ये आपण मार्क केला आहे तो कट करायचा अशा पद्धतीनं बाई कट करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता बाई उकळून घ्यायची अशा प्रकारे आणि जो आपण आतमध्ये अर्धा इंचाचा मार्क केलेला होता तो मार्क कट करून घ्यायचा ही आहे आपली 13 इंचाची पेपर कटिंग अशा पद्धतीने तुम्ही बाई जर कट केली तर एकदम व्यवस्थित येते ट्राय करून बघा तुम्ही पण आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.